एक सुखवार्ता रत्नागिरीतल्या एका गावातून. इथल्या सरपंचांच्या एका चांगल्या कल्पनेमुळे गावातल्या अपंगांचं जगणं सुखकर झालंय. पाहूयात एक विशेष रिपोर्ट. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातलं हे अंजनवेल गाव. सध्या हे गाव आदर्श गाव म्हणून नावारूपाला येत आहे. एखाद्या गावच्या सरपंचानं ठरवलं तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण या गावात पाहायला मिळत आहे. अपंग कल्याण निधीतून या गावच्या सरपंचांनी अपंगांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. गावातल्या तब्बल 40 अपंगांना दरमहा 1000 रुपये पेन्शन देणारी ही राज्यातली एकमेव ग्रामपंचायत. पहिल्या टप्प्यामध्ये 75% वरती जे अपंग आहेत त्यांच्यासाठी आम्ही पेन्शन योजना सुरू केली. साधारण 18 अपंगांसाठी सुरुवातीच्या काळात पेन्शन सुरू केली, दरमहा 1000 रुपये. आणि त्यानंतर परत लक्षात आलं की शासनाने ज्यावेळेस अपंगांसाठी असलेला निधी कंपल्सरी खर्च करायला पाहिजे असा निर्णय घेतला, त्यास उरलेला निधी आपण काय करायचा असा विचार करताना असं ठरवलं की मग सर्वच अपंगांना आपण पेन्शन योजना सुरू करायची. आणि त्याप्रमाणे आत्ता 43 पैकी 40 अपंगांना आपण दरमहा 1000 रुपये पेन्शन योजना सुरू केलेली. गावाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य पद्धतीनं नियोजनबद्ध आराखडा तयार केला तर चांगल्या योजना राबवता येऊ शकतात हेच अंजनवेल ग्रामपंचायतीनं दाखवून दिलंय. विशेष म्हणजे अपंगांना ही पेन्शन योजना सुरू करण्यापूर्वी गावच्या मासिक सभेत निर्णय घेण्यात आला. गावानं संमती दिल्यानंतर ही योजना गावात सुरू झाली सुद्धा. ग्रामपंचायतीने अत्यंत चांगली योजना अपंगांसाठी काढलेली. अजूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात तरी कुठल्याही ग्रामपंचायतीने ही योजना सुरू केली नव्हती, पण ही पहिलीच आमची ग्रामपंचायत अशी अंजनवेलची की त्या ग्रामपंचायतीने अपंग योजना अशी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झालेला आहे. साधारण महिन्याला 1000 रुपये मिळतात त्याला. ते त्याला त्या औषधोपचारासाठी त्याला काय हवं असेल तर त्यासाठी आम्ही ते खर्च करतो. त्याला फायदा म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती एकदम गंभीर आहे. आमची तशी काय एवढी शिकवण्याची ही स्थिती नाही आहे, तरी पण त्याची शिकायची इच्छा आहे. तर आम्ही त्याला शिकण्यासाठी आता ग्रामपंचायतीने आम्हाला 1000 रुपयाची ते पेन्शनच्या स्वरूपात त्याने ते त्याला दिलेली आहे. अंजनवेल ग्रामपंचायतीनं या अपंग पेन्शन योजनेसाठी बँकेत एक अकाउंटही उघडलंय. दर महिन्याला यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. अंजनवेल गावानं अनेक योजना या गावात राबवल्यात. अंजनवेल हे एनरॉन प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेलं गाव. आव्हानातून संधी कशी निर्माण करता येते हे अंजनवेलनं दाखवून दिलंय. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.